गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन। शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना नियम समजावण्यासाठी विधी स्वयंसेवक उतरले रस्त्यावर। नियम तोडणाऱ्या वाहनधारकांकडून म्हणून घेतली वाहतूक नियमांची प्रतिज्ञा। गडचिरोली शहरात आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी स्वयंसेवक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि गडचिरोली वाहतूक पोलीस दलाने सहभाग घेतला। शहराच्या प्रमुख मार्गावर वाहनधारकांना नियम समजावण्यासाठी विधी स्वयंसेवकांनी मोहीम सुरू केली। याशिवाय नियम तोडणाऱ्या वाहनधारकांकडून वाहतूक नियमांची प्रतिज्ञा देखील म्हणून घेण्यात आली। या पुढच्या काळातही अपघात टाळणे आणि सुजाण नागरिक निर्मितीसाठी हा उपक्रम जारी ठेवण्याचा मानस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने व्यक्त केला। वाहतुकीच्या नियमांबाबतचा आणि त्यासाठी आम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीमार्फत अवेअरनेस प्रोग्राम हा आयोजित केलेला आहे। आमच्याबरोबर आज गडचिरोली RTO विभाग आहे, गडचिरोली पोलिसांची वाहतूक शाखेचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे आणि आमचे विधी स्वयंसेवक पॅरालिगल व्हॉलंटरीज असे सर्वजण मिळून आम्ही टीम तयार केलेले आहेत आणि जी लोकं असे नियम तोडताना दिसतील त्यांना तिथे थांबवून त्यांच्याकडून आम्ही वाहतुकीच्या नियमांचं पालन करेन, मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणार नाही, वाहन चालवणार नाही अशी आम्ही एक प्रतिज्ञा त्यांच्याकडून म्हणून घेणार आहोत, जेणेकरून त्याला स्वतःमध्ये आपण काहीतरी चूक करतो आहे वाहतुकीचे नियम तोडून याची जाणीव निर्माण होईल आणि त्यासाठी आजचा मी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी गडचिरोली।